मी सुरेखा, आजपर्यंत मी अनेक वेळा ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवले आहेत. माझ्या नातींना ते फार आवडतात. तर आज मी तुम्हाला हे ड्रायफ्रूट्सचे लाडू दाखवणार आहे. इथे इथे त्याच्यासाठी लागणारे साहित्य: बदाम, अक्रोड, पिस्ता, पिकन्स, काजू, डिंक, गूळ, तूप, खसखस, वेलची आणि जायफळाची पावडर आणि खसखस. इथे एक 40 लाडू बनतील. तर 2 कप बदाम, 2 कप काजू, 2 कप पिकन्स, 2 कप अक्रोड, 1 कप पिस्ता, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी डिंक, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तूप आणि 1 चमचा जायफळ वेलची पावडर, 4 कप खजूर. सर्व सुकामेवा 5 ते 7 मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचे, वेगळे भाजून घ्यायचे. डिंक तळून घ्यायचा आहे थोडा थोडा करून. राहिलेल्या तुपामध्ये खजूर भाजून घेऊया, म्हणजे तो मऊ होतो, तो वाटायला सोपा जातो. मध्यमाचा भाजून घ्यायचे, त्याचे तुकडे करून भाजलं तर लवकर होतं, अख्खे भाजायला थोडा वेळ लागतो. खजुराने लाडवाला चांगलं बाइंडिंग होतं, त्यामुळे खारीक पावडर जे खजूर वापरले जास्त सोयीस्कर पडतं. आता मी बघितलं तर मऊ झालेला आहे खजूर, त्यामुळे तो गॅस बंद करण्यास हरकत नाही. जास्त गर असलेला खजूर घेतला तर कमी क्वांटिटी लागते, पण आम्हाला तो मिळाला नाही म्हणून आम्ही हा साधा खजूर वापरलेला आहे. फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून, फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरमध्ये तुम्ही अर्धवट दळून घेऊ शकता किंवा खलबत्त्यात कुठून पण घालू शकता. असं थोडंसं अर्ध बबड दळून घेऊ शकता. काकरोड आणि पिकन घातले. ते दाताखाली ड्रायफ्रूट्स आले तर चांगले लागतात. खजूरमध्ये अर्धी वाटी गोड मिक्स करून मग ते मिक्सरमध्ये काढावे.
अर्धी ड्रायफ्रूटची पावडर आणि अर्धा खजूरीचा लद्दा एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सरमधनं काढायचं आहे. ते एक जीव होतं त्यामुळे दोन्ही एकत्र करून एकदा मिक्सरमधनं काढावे. हाताने मिक्स केलं तरी चालतं पण हे झटपट होतं. हे ड्रायफ्रूट आणि खजूरचं मिक्सर असं दिसतं. ह्याचं ऑलरेडी तूप आहे, परत तूप घालायची गरज नाही आहे. तर ह्याच्यात खसखस तुम्हाला पाहिजे तर कुठून घालू शकता, नाही तर मला अख्खी आवडते म्हणून मी अख्खीच घालते. भाजलेली आहे खसखस आणि जायफळ वेलायची पूड आहे, ती पण घालायचं आणि त्याला नीट मिक्स करून तर सर्वात शेवटी डिंक घालायचा म्हणजे तो फुललेला राहतो. म्हणजे तुम्हाला आणखीन हवं असेल तर ओलं खोबरं भाजून किंवा सुकं खोबरं भाजून घालू शकता. थोडे तीळ पाहिजे ते भाजून घालू शकता. जवस आवडत असली तर ते घालू शकता. ते सगळं अर्धी अर्धी वाटी तुम्ही भाजून घालू शकता. खोबरं दोन वाट्याचं किस घातला तर अजून थोडा गूळ घालायला लागेल, एक वाटी गूळ घालायला लागेल. दोन वाटी किसाला अर्धी वाटी गूळ पुरे होईल, एकूण एक वाटी घालायला लागेल. आता माझ्याकडे खोबरं नाही आहे म्हणून मी घातलेलं नाही, पण तुम्ही घालू शकता. आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, त्याच्यात आपण आता सरते शेवटी डिंक घालू म्हणजे तो डिंक चुरला जाणार नाही. जर डिंक मोठा असेल तर हाताने थोडा कुस्करून घ्यायचा आणि मग घालायचा, पण हा बारीक डिंक असल्यामुळे मी तसंच घातलेलं आहे. नाही तर डिंक तळण्याआधी तुम्ही थोडासा कुटून घेऊन मग तळू शकता. किंवा अख्खे मोठे फुललेले डिंक असतील तर थोडासा हाताने कुस्करून घालू शकता. म्हणजे 40 ते 50 लाडू होतील आकाराप्रमाणे, मध्यम आकाराचे. छोटे केले तर 50 होतील, मध्यम आकाराचे 40 लाडू होतील. सहज वाळले जातात, जास्त कष्ट पडत नाही. खारीक पावडर घातले तर वळायला थोडा हे लागतं आणि गूळ पण जास्त लागतो, कारण त्याला बाइंडिंग होत नाही, खजुरामुळे ह्याला बाइंडिंग होत. दरवर्षी गोकुळ अष्टमीला जरूर हे लाडू करते, यावर्षी पण केलेले. अर्धी वाटी तूप घालून सुद्धा केवढं तूप आहे बघा हाताला, कारण हे ड्रायफ्रूटचं पण तेल सुटतं भाजल्यामुळे. अशा प्रकारे सर्व लाडू वळून घ्यायचे.